कोरोनाच्या अतिगंभीर काळात सरकार ज्या जिल्ह्याचा मंत्री वजनदार त्या जिल्ह्याला ऑक्सिजन रेमडेसिवीर मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येत आहे. असं न करता राज्यातील सर्व जिल्ह्यांना समसमान वाटप करावं अशी मागणी भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. बिडको कोविड सेंटरला आज गिरीश महाजन यांनी महापौर सतीश कुलकर्णींसह दिंडोरीचे खासदार भारती पवार, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनील अडके, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते जगदीश पाटील, शिक्षण सभापती संगीता गायकवाड, नाशिक रोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, नगरसेवक हिमगौरी आडके, अंबादास पगारे यांसह भेट देऊन पाहणी केली. भाजपचे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, भाजप पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे की नगर पुणे जिल्ह्याला ज्या प्रमाणात ऑक्सिजन रेमडेसिवीर पुरवलं जात आहे तसंच नाशिक जिल्ह्याला पुरवलं पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या त्या तुलनेत औषधं कमी प्रमाणात मिळत आहे. राज्य सरकारवर टीका करताना महाजन म्हणाले की आज आपण जर बघितलं तर देशामध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आज बघितलं तर सर्वाधिक नंबर एक हा नाशिक शहराचा या ठिकाणी आहे, या जिल्ह्याचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या मानाने ऑक्सिजनचा पुरवठा असेल, त्या मानाने रेमडेसिवीर लागत आहे त्याचा पुरवठा असेल, उपलब्ध खाटांचा विषय असेल, हा अधिकाधिक गंभीर झालेला आहे. म्हणजे जो मंत्री अधिक वजनदार त्याच्याकडेच आधीच ऑप्शन जातो आहे, जो मंत्री अधिक वजनदार त्याच्याकडेच रेमडेसिवीर जास्त जातो आहे. मला वाटतं असं न करता हे सगळे समप्रमाणात वाटप झाली पाहिजे, तर सगळ्यांचे जीव तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून मला वाटतं नाशिकमध्ये आपण बघतोय ऑक्सिजनचं एवढं शॉर्टेज आहे. रात्री अर्धा रात्री डॉक्टर सांगतात हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आता 2 तासामध्ये ऑक्सिजन संपेल, तुम्ही पेशंट घेऊन जा. पेशंट जायचं कुठे एवढ्या रात्री? म्हणजे इतकी वाईट अवस्था नाशिकमध्ये आहे तेवढी मला वाटतं कुठेही नसेल, कुठेही नसेल. आणि म्हणून आमची मागणी आहे, कारण आमचं शिष्टमंडळ सगळे महापौर, आमदार, खासदार सगळे गेले होते, कलेक्टर साहेबांना भेटले, त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला ऑक्सिजन पुरेसा द्या, आम्हाला रेमडेसिवीर तुलनेमध्ये, आम्ही जास्त मागत नाही परंतु या तुलनेमध्ये जे इतर शहरांमध्ये आहे, नगरला असेल, पुण्याला असेल, त्याच तुलनेमध्ये आम्हालाही द्या. परंतु तसं होत नाही आहे, त्याचं प्रमाण अतिशय समतोल त्याच्यामध्ये आहे. आमची मागणी आहे या संदर्भामध्ये हे सर्व वाटप जे आहे ते समप्रमाणात या ठिकाणी झालं पाहिजे. आणि राज्य सरकारचं तर मला कळतं नाही काय चाललं आहे. इकडे एक पक्ष म्हणतो फेडरल निर्णय, दुसरा म्हणतो ग्लोबल टेंडर काढा, तिसरा म्हणतो फुकट द्या, चौथा म्हणतो, म्हणजे एकाच पायाभूस एकाच्या पायामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे एवढा सावळा गोंधळ सरकारमध्ये आहे काही समजत नाही. आता रेमडेसिवीर घ्यायला सरकारने परवानगी घेतलेली आहे, आता वॅक्सिनेशन घ्यायला सरकारने परवानगी दिलेली आहे, पण तरी साधं नियोजनसुद्धा राज्य सरकारला या ठिकाणी जमत नाही आहे. आणि त्यामुळे लोकांच्या क्षेत्रात जीव टांगलेला लागलेला आहे, चांगलं आहे. आणि आज आपण जर मृतांची संख्या बघितली आणि आकडेवारी बघितली तर यातही मोठी तफावत आहे, यात मोठी तफावत आहे. तर तुम्ही आकड्याची लपवाछपी करू नका. ज्या प्रमाणात लोकांचे जीव जात आहे, ज्या प्रमाणात त्यांना गरज आहे औषधाची, ऑक्सिजनची, मला वाटतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते वाटप केलं पाहिजे. राज्य शासनामध्ये कुठेतरी समन्वय असला पाहिजे, तर समन्वयाचा अभाव सगळ्या राज्यामध्ये आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा सगळ्या कोरोनाचं संकट हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. नाशिकसारख्या ठिकाणी ठीक आहे, आता इथे लॅब आहे, पण जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, या भागामध्ये एकदा स्वॅब घेतला की 12-14 दिवस त्याचा रिपोर्टच येत नाही. म्हणजे तोपर्यंत तो पेशंट अर्धा मेला होऊन जातो आहे, तो सगळ्या दूर फिरतो आहे, त्याच्यामुळे सगळ्यात लागण त्याची वाढत चाललेली आहे. मग हे कधी होणार? तर 14 महिने झाले तरी आम्ही या भागामध्ये एका दिवशी लॅब उभी करू शकू करू शकलो नाही, आणि त्यामुळे या रोगाचा प्रसार हा अधिकाधिक वाढतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचाही बंदोबस्त लवकर झाला पाहिजे. राज्य सरकारने हा विषय अधिक गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. इथे MRI मशीन आहे, इथे CT स्कॅन मशीन आहे. खरं म्हणजे CT ची आवश्यकता किती आपल्या सर्वांना माहीत आहे, पेशंटचा CT स्कोअर किती असतो त्यावरही ट्रीटमेंट करता येते. आणि खरं हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आणि म्हणून मी इथले इथे डॉक्टर आहेत, आरोग्य अधिकारी आहेत, त्यांना आता सांगितलं की उद्या हे मशीन सुरू झालं पाहिजे. याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण सांगता कामा नाही. असा कॉन्टॅक्ट तसं पण मशीन तयार आहे ना, सगळ्यात व्यवस्था तर पूर्ण आहेत ना. उद्या या ठिकाणी काय टेक्निशियनची अडचण असेल, पॅथॉलॉजीची अडचण असेल, ती सगळी पूर्ण करा आणि उद्या हे मशीन सुरू करा. उद्या मला वाटतं या ठिकाणी हे मशीन निश्चित उद्या संध्याकाळपर्यंत सुरू होईल. आणि लोकांना निश्चित जे बाहेर जावं लागतं आहे, वेटिंग लिस्टवर राहावं लागतं आहे सिटीच्यासाठी, ते आता राहावं लागणार नाही. ती क्लिप बघितली, एक शाळकरी मुलगा आहे सातवीतला, त्यांनी त्याचा विचारलं माझ्या मतदार संघातला, तो त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मुलगा आहे, त्याने त्यांना फोन लावला आणि त्याने सांगितलं आमच्या गावामध्ये पाणी नाही म्हणून.
त्यावर त्यांनी म्हटलं की तुमचा आमदार कुठे मेला, तो गिरीश कुठे मेलेला आहे. मग त्यांनी सांगितलं की साहेब मला माहीत नाही, मी त्यांना एकदा फोन लावला त्यांनी उचलला नाही. त्यावर त्यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण बघितलेली आहे. मला वाटतं त्याच्यात त्यांचा दोष नाही आहे खडसे साहेबांचा, मी त्यांना दोष देणार नाही. कारण काय झालेलं आहे, एक तर वाढतं वय, एवढे आजार, आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्र्याची अपेक्षा करत होता त्याला बिचाराला आमदारकी मिळत नाही आहे, आणि त्यामुळे ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आजकाल झालेलं मला असं वाटतं. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कुठलाही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं, लोकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे कोण काय कोण काय नाही. परंतु खूप वेगळ्या मनस्थितीमध्ये ते सध्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांना कुठली आमदारकी मिळालेली नाही, लोकांनी त्यांच्या मुलीला मतदारसंघामध्ये नाकारलेलं आहे, आणि अशी अवस्था कोणाची होईल मला असं वाटतं. आणि त्या विद्युतावस्थेतून ते बोलत आहेत. पश्चिम बंगालची परिस्थिती अतिशय अनुकूल आहे, या वेळेला 100% त्या ठिकाणी बदल होणार आहे. आपण बघा 50%च्या वर जागा, म्हणजे 150 वर जागा 292 त्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या येणार आहे. मी आता आकडा असं सांगणार नाही की 60 येतील तर 160 येतील का 170 येतील, पण निश्चित 150 वर जागा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षात घेऊन येतील, आणि सरकार पश्चिम बंगालमध्ये हे भारतीय जनता पक्षाचंच त्या ठिकाणी तयार. नाशिक जिल्ह्यात करोना चाचण्यांचा अहवाल लॅब असल्यामुळे मिळतोय, मात्र जळगाव, धुळे आणि नंदुरबार या भागांमध्ये चाचण्यांचे अहवाल 12 ते 14 दिवसांनंतर येत असल्यामुळे एकतर रुग्ण दगावतो किंवा अहवाल येईपर्यंत संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरलेला असतो. करोनाला 14 महिने उलटले तरी या भागात सरकार एक लॅब उघडू शकले नाही, ही शोकांतिका महाजन यांनी बोलावून दाखवली. वेध न्यूजसाठी नर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.